नागपुर के मिहान एसी छेड़ में स्थित एआर इंदामेर टेक्निक्स एमआरओ सुविधा के औपचारिक उद्घाटन के मौके पर प्रफुल्ल पटेल नागपुर पहुंचे थे, जहां उन्होंने मीडिया से विभिन्न विषयों पर चर्चा की। आगामी चुनाव पर पूछे सवाल पर उन्होंने कहा कि राष्ट्रवादी का गोंदिया भंडारा गढ़ रहा है, गोंदिया मेरा गृहगढ़ माना गया है, चुनाव कभी भी हो मैं हमेशा चुनाव के लिए तैयार रहता हूँ। जागामध्ये अजून अधिकृत चर्चा झालेली नाही, पण येणारा काही 7-8-10 दिवसामध्ये नक्कीच आम्ही बसून आणि काय फार काय अडचण जाणार नाही हे आम्हालाही मान्य आहे की आज भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या हिशोबाने मोठा पक्ष आहे, त्यांचे 23 वर्तमान खासदार आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या जे काही क्लेम असतील आणि आमच्या बाकीच्या लोकांचा क्लेम आम्ही बसून आरामाने ठरवणार आहोत, काही प्रॉब्लेम येणार नाही। लोकांना उगीची चिंता लागलेली आहे की आमच्यामध्ये काही म्हणजे एक वाक्यता नाही असं अजिबात भंडारा गोंदियाचा माझा नाता सगळ्यांना माहीत आहे, मी तिथे अनेक वेळा खासदार निवडून गेलेलो आहो, तो माझा ग्रह जिल्हा आहे आणि तिथे राष्ट्रवादी विदर्भामध्ये सर्वात जर बळकट असेल तर भंडारा गोंदियामध्ये आहे राष्ट्रवादी, तर स्वाभाविक आहे ती जागावर आमची म्हणजे लोकांची इच्छा असणं, पण त्याचबरोबर चर्चा झाल्याशिवाय माझ्यासारख्या जबाबदार व्यक्तीने कुठलाही भाष्य करणं योग्य नाही। एक तर मान्य करावा लागेल की आज ज्यांचे सर्वात जास्त खासदार आहे त्यांच्या लीडरशिप पोझिशन तर राहणारच आहे, आमदार त्यांचे सर्वात जास्त आहे, शिंदे साहेबांचे आणि आमचे आमदार आणि खासदारची संख्या त्यांच्यापेक्षा कमीच आहे, तर स्वाभाविक आहे आणि लोकसभामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच म्हणजे नेतृत्वामध्ये देशाच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा चेहरा घेऊन आम्ही शिंदे साहेबांचे असो किंवा अजित पवार राष्ट्रवादीचे असो आम्ही सगळे मोदी साहेबांचा चेहरा आणि नेतृत्व मान्य करूनच आम्ही निवडणुकीमध्ये जात आहोत। वहीं शिवसेना विधायक पात्रता पर अध्यक्ष नार्वेकर ने दिए निर्णय पर सवाल पूछने पर उन्होंने बताया कि अध्यक्ष पद संवैधानिक है, उनके निर्णय पर टिप्पणी करना ठीक नहीं है, अध्यक्ष के कुछ अधिकार है जिसे सुप्रीम कोर्ट ने भी माना है, ये बात भी उन्होंने कही है। बगा जे न्यायिक प्रक्रिया है, कारण स्पीकर पण एक ज्युडिशियल अथॉरिटी आहे, या त्याचप्रमाणे इलेक्शन कमिशन ज्युडिशियल अथॉरिटी आहे आणि त्याचप्रमाणे कोर्ट्स आहे, तो आपण एका ज्युडिशियल अथॉरिटीचा जे काही जजमेंट आहे त्याच्यावर अशा पद्धतीनं भाष्य करणं टीका करणं हे योग्य नाही आहे। ओ खिशियानी बिल्ली खंबा नोचे हिंदीमध्ये म्हण आहे, तसाच चाललेला आहे, आता पोटदुखी सगळ्यांची झालेली आहे आणि त्यामुळे आता अशी काही ना काही बेछूट आरोप करतात हे योग्य नाही। स्पीकरची पोझिशन आमचे सगळे नेत्यांना माहीत आहे की त्याची एक वेगळी एक पोस्टची गरिमा आहे आणि ते जर अशीच फालतूची संस्था जर राहिली असती तर आजपर्यंत का हे टिकली आहे। कोर्टाने पण काय सांगितलं की निकाल स्पीकरनी द्यावा, सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं होतं फक्त स्पीकरनी वेळ न जास्त घालवता त्याच्यावर त्यांनी आपला निकाल द्यावा, सो दॅट मीन्स की लीगल आणि ज्युडिशियल जे काही पॉवर्स आज जर स्पीकरकडे आहे त्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा मान्य करतात। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।